गुड मॉर्निंग एवरीवन. मागच्या शुक्रवारी मी जो व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये मी लेगिंग्स पासून पायपुसणं किंवा जाजम ह्याची कृती कशी करायची हे सांगितलं होतं. ते आता पूर्ण झालेलं आहे ह्या 2-4 दिवसांपूर्वीच माझं. तर मी तुम्हाला ते आधी दाखवते. आज आता रांगोळीचा एक टेक्निक मी तुम्हाला दाखवणार आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये किंवा आपल्या एकंदरीतच भारतातच वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचं महत्व खूपच आहे. अगदी रोजच्या रोज जरी कोणी रांगोळी काढत नसेल, म्हणजे आज अनेक गावं अशी आहेत, अनेक ठिकाणं अशी आहेत की तिथे दारासमोर रांगोळी ही असतेच. पण अनेक ठिकाणी, म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी किंवा मोठ्या शहरांमध्ये बायकांकडे तेवढा वेळ नसतो. पण तरीसुद्धा सणासुदीला आपलं स्वतःची संस्कृती जपण्यासाठी म्हणा किंवा एक त्यांना ती अंगभूत आवड असते की रांगोळी काढायची. तर ही रांगोळीची सिम्पल टेक्निक अगदी दाखवणार आहे. तर निसर्गामध्ये जे फॉर्म्स असतात तर तेच घेऊन ह्या सगळ्या कलाकृती होत असतात. रांगोळीमध्ये जे काही छोट्या छोट्या सिम्बॉल्स असतात किंवा प्रतीकं ज्याला आपण म्हणतो ती समृद्धीची असतील, निसर्गातूनच घेतलेली ही प्रतीकं असतात, तर ह्या प्रतीकातूनच आपण रांगोळ्या काढत असतो. स्त्रीची कल्पना त्याच्यामागे असते, तिची सौंदर्यदृष्टी त्याच्यामधून दिसत असते, तिची रांगोळी घरात येणाऱ्यांना वेलकम करत असते, स्वागत करत असते. तर आज अनेक जणी अशा आहेत की त्यांना इच्छा खूप असते पण ते कसं करायचं, आम्ही कधी केलेलं नाही किंवा ती ही खूप अवघड गोष्ट आहे असं काहीतरी त्यांच्या मनात असतं. तर मी तुम्हाला आज एक अगदी सिम्पल टेक्निक दाखवणार आहे रांगोळीचं, ज्याच्यामध्ये मी जास्वंदीच्या फुलाचा वापर केलेला आहे. तर हे जास्वंदीचं फुल, त्याचं टेक्निक तुम्ही म्हटलं तर अरे हे तर कोणीही करू शकेल, इतकं सोपं आणि छान पद्धतीने आपण रांगोळी काढू शकतो, प्रत्येकीची हौस पुरी होऊ शकते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, ही रांगोळी तुम्ही काढून पहा स्वतः, किती सोपी आहे आणि किती छान दिसू शकते ती. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, ही रांगोळी तुम्हाला आवडली, हे रांगोळीचं टेक्निक तुम्हाला आवडलं, तर माझ्या चॅनलला शेअर जरूर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आनंदात राहा.